हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची पूर्ती तू हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊन वसा चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा 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 बापूंच्या तव स्वप्नांकरिता शहरे गावे आदर्श होती मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी येती सावित्रींच्या लेकींसाठी शिक्षण साऱ्या मुलींना शाहू फुलेंच्या शिकवणुकीचा पुढे चाल वारसा भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे कुणी न पीडित कुणी न वंचित आवासाची योजना बळीराजाच्या कल्याणास्तव पिकांना विमा आणि अटल योजना बुलेट ट्रेन च्या गतीने शहरे होती सुंदर सारी स्मार्ट सिटी च्या योजनेने संकल्प आधुनिकतेचे प्रगतीचे नेतृत्वाचे लेकींच्या शिक्षणाचे समृद्धीच्या मार्गाचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे मुद्रा योजना धावून येई उद्योजकांच्या उद्यमतेला स्टार्टअप इंडिया बळ दे समतेचा नव मंत्र जपूनी विकास सर्वान्याही हो सवर्णांनाही मिळवून देई आरक्षणाचे वरदान हो भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा भाजपा प्रगतीसाठी या राष्ट्राच्या कल्याणास्तव महाराष्ट्राच्या नरेंद्र देवेंद्र तळपत राहोत तेजा परित्या रविचंद्रांच्या देश रक्षणा सुसज्ज सेना सर्जिकलचा दणका हो गनिमिकावा तेज दाखवी शिवप्रभूंचा बाणा हो धाडस शत्रूला भिडण्याचे नेतृत्व करारी पाण्याचे सर्जिकलच्या धाकाचे विश्वात शोभुनी दिसण्याचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू
ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊन चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव असा तुमच्या मजातला बसणा उठणारा तुमच्या हाकेला वो देणारा आदरणीय एक साधा कार्यकर्ता श्रीरंगप्पा बारणे साहेब या ठिकाणी या पनवेल विधानसभेचे आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब या सेनेचे जिल्हाध्यक्ष रामदासजी शेवाळे साहेब राष्ट्रवादीचे सरचिटणीस भीमसेनजी माळी या ठिकाणी रविशेठजी पाटील या शहराचे अध्यक्ष आहे अमरजी पाटील बबनजी मुकादाम या ठिकाणी अशोकजी मोठे देविदासजी खेडकर बबनजी बारगाले आमच्या नगरसेविका प्रमिलाताई आणि इथे जमलेले सगळे बारणे साहेबांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्यासाठी आलेले सगळे भगवे कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी मी कळमोलीकरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आजची ही प्रचार रॅली होती की विजयाची रॅली होती इतकी प्रचंड रॅली तुम्ही काढून दाखवली खऱ्या अर्थानं मी मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी आता मताधिक्य आम्ही घेणार आहे 2,23,000 मताधिक्य मागच्या वेळेला बारणे साहेबांना निवडून आणण्यासाठी आपण दिलं होतं या वेळेला आम्हाला 3,00,000 मताधिक्य बारणे साहेबांना द्यायचं आहे बरोबर बरोबर आवाज. मग मी बारणे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही 2 वेळा निवडून आलात तेव्हा तेव्हा तुमची विजयाची रॅली पिंपरी चिंचवडकडे झाली पुढची रॅली जी आता निवडून आल्यानंतर 4 जून नंतर होणार आहे ती पनवेल मतदारसंघात झाली पाहिजे कळंबोलीतून सुरुवात झाली पाहिजे एवढे मी बारणे साहेबांना या ठिकाणी विनंती करतो. खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी ठरवलंय की यावेळेला नरेंद्र मोदीजींना प्रचंड ताकदीनं निवडून द्यायचं आहे ठरवलंय ना ठरवलंय ना. म्हणून आपण घोषणा सारख्या देतो की आपकी बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार त्या घोषणा इतक्या आता खालीपर्यंत गेल्या त्या तुमच्या आमच्यापेक्षा कच्च्या बच्च्यांपर्यंत गेल्या रस्त्या रस्त्यावरती गेल्या आणि आता प्रत्येक जण म्हणायला लागला प्रत्येक नागरिक बोलायला लागला नरेंद्र मोदींचा नुसता फोटो कुठं दिसला टी व्हीवरती कुठं दिसले की लगेच तिथं बोललं जातं की आपकी बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार 400 पार ह्या घोषणा आता सगळ्यांच्या झाल्या. आता तुमचं माझं कर्तव्य आहे एक लक्षात घ्यायचं आम्ही भाग्यवान आहोत की श्रीरंगप्पा बारणेंसारखा एक आपल्याला साधा कार्यकर्ता एक खासदार म्हणून मिळाला आहे आपल्याला एक आपलं भाग्य यासाठी पण आहे की मावळ मतदारसंघ कसा आहे तुमच्या नजरेसमोर घ्या राजा शिवछत्रपतींची जी जन्मभूमी आहे शिवनेरी ती सुद्धा या मावळमध्ये येते राजा शिवछत्रपतींची राजधानी सुद्धा या रायगडमध्ये येते असा प्रचंड छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुणित झालेला हा मतदारसंघ आणि त्यातून एक मावळा आम्हाला भगवा मावळा श्रीरंगप्पा बारणेंसारखा नरेंद्र मोदीजींच्या तिथं दिमतीला ताकदीला त्या ठिकाणी उभा करायचा आहे आणि म्हणून मागच्या वेळचं 2,23,000 मताधिक्य तोडून या ठिकाणी 3,00,000 वरती बारणे साहेब या ठिकाणी निवडून गेले पाहिजेत हे आपण मनाशी ठरवलं पाहिजे. आणि कळंबोलीमध्ये एक आनंद वाटला ही प्रचार रॅली निघाली प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे रस्त्यावरती आला आणि सभेला या ठिकाणी एवढी गर्दी केली. पण आता आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की काही ठिकाणी विरोधक प्रचार करतायत उलटा प्रचार करतायत तो आपल्याला तिथे साला सांगता आलं पाहिजे ते सांगतात की या ठिकाणी 400 पार हे सगळे महायुतीवाले बोलतायत व 400 पार इतकी ताकद आल्यावर काही करायचं आहे यांना डॉक्टर बाबासाहेबांची घटना बदलायची आहे का ही बहुतेक हे बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलतील त्यांना ठोकून सांगा 400 पार किती आम्हाला 500 साडेचारशे 400 सीटा जरी आमच्या आल्या तरी डॉक्टर बाबासाहेबांची घटना कुणाचा बाप बदलू शकत नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे.
आणि म्हणून त्याला सांगा की आम्हाला घटना बदलायची असती तर आज सुद्धा महायुतीची ताकद त्या ठिकाणी 2/3 तिथं 2/3 तिथं आहे. 303 पेक्षा जास्त खासदार तिथे महायुतीचे असताना आम्ही घटनेला असं नको तिथे हात लावलेला नाही हे लोकांना सांगता आलं पाहिजे. त्या ठिकाणी रामाचं मंदिर गेलं ते म्हणाले या ठिकाणी हॉस्पिटल बांधलं असतं तर काय झालं असतं. अरे लोकांना सांगा आणि प्रत्येक जण काही लोक नेगेटिव्ह सेट केला निगेटिव्ह काही लोक बोलतात त्यांना सांगा अरे आम्हाला काय मिळालं मला काय दिलं. अरे त्यांना सांगा ठोकून 80 कोटी जनतेला फुकट रेशन आम्ही 5 वर्ष पुढची देतोय मागची गेली 3 वर्ष आम्ही देत आलो हे लोकांना त्या ठिकाणी सांगा. आयुष्यमान भारताच्या योजना 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी कुठलाही आजार असेल 1300 आजार त्यातला कुणालाही कुठलाही आजार झाला कुठलंही ऑपरेशन आलं तर त्या ठिकाणी आम्ही 5 लाखाचं त्या गरीबाला मदत मोदीजींच्या माध्यमातून मिळते ही त्या ठिकाणी लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे यापूर्वी एखादा आजार त्या गरीबाला जर झाला तर तो गरीब विचार करायचा माझं जर कुठलं किडनीचं ऑपरेशन आहे हार्टचं ऑपरेशन आहे तर मला करता येणार नाही मी जर करायला गेलो तर माझ्याकडे पैसे नाहीत आणि जे काय 2-3 लाख रुपये मी जमवले ते माझ्या मुलीच्या लग्नाला पाहिजेत माझ्या मुलाच्या शिक्षणाला पाहिजे म्हणून तो त्यातला गरीब मरून जायचा आयुष्यामध्ये पण त्याला ऑपरेशन करता येत नव्हतं पण मोदीजीने ते ओळखलं आणि जवळजवळ 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी कुठलंही ऑपरेशन 1300 ऑपरेशन त्या ठिकाणचं हॉस्पिटलायझेशन फुकट त्या ठिकाणी आपण देतो हे लोकांना तुम्हाला सांगितलं पाहिजे. मी ठिकाणी या ठिकाणी प्रशांतजी ठाकूर साहेब असले मी या ठिकाणी शिडकोच्या आणि आम्ही त्या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. एक स्वप्न गरीबाचं असतं ते नरेंद्र मोदीजींनी ओळखलं. प्रत्येक जण गरीब काय म्हणतो फक्त आम्हाला काय पाहिजे तुमच्याकडून रोटी कपडा और मकान तीनच माझ्या गरजा आहेत. एक वेळ मला अर्धी भाकरी मिळाली तरी चालेल मला कपडा फाटका तुटका असला तरी चालेल पण माझ्या आयुष्यातलं एकच स्वप्न आहे गरीबाच्या की मला कुठंतरी 300-400 फुटाचं घर मला मिळालं पाहिजे माझ्या डोक्यावरचे छोटं छप्पर असलं पाहिजे की जेणेकरून मी कामधंदा करून आलो तर त्या ठिकाणी मला शांततेनं माझी पाठ टेकता आली पाहिजे. मी या जगातून निघून गेलो तरी माझ्या मागे माझी कच्ची बच्ची सुरक्षित राहिली पाहिजेत म्हणून मला स्वतःचं 300-400 फुटाचं घर पाहिजे हे नरेंद्र मोदीजींनी ओळखलं आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न केला. असं करत असताना आपण सातत्यानं विचार केला आणि आपण या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या मागे ताकदीनं उभं राहिलो आणि म्हणून आपण ठरवलं पाहिजे आता ठरवलंय की या ठिकाणी नरेंद्र मोदीजींना पुन्हा आपल्याला पंतप्रधान करायचं आहे ताकदीनं पंतप्रधान करायचं आहे 400 पार करायचं आहे नरेंद्र मोदीजी पुन्हाही त्या ठिकाणी खासदार होणार पंतप्रधान होणार आहेत. पण तुमचं आणि माझं कर्तव्य आहे त्या 400 पारमध्ये श्रीरंगाप्पा बारणे त्या ठिकाणी रायगडचा आणि मावळचा खासदार त्या ठिकाणी आम्हाला दिसला पाहिजे हे जर आम्ही खऱ्या अर्थानं करू शकलो तर 400 पारमध्ये आपला कुठंतरी वाटा आहे हे कळंबोलेकर असो पनवेलकर असो किंवा मावळ मतदारसंघ असो हे सिद्ध करू शकतो. म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की 13 तारखेला सकाळी लवकर उठायला लागेल 7 मतदान सुरू होतं संध्याकाळी 6 संपतं उशीर करू नका उन्हाचा इथे रग झालेला आहे तरी तुम्ही तिथे 11 वाजायच्या आतमध्ये धनुष्यबाणाचा त्या ठिकाणी बटन दाबायचं आहे आणि श्रीरंगाप्पा बाणेला प्रचंड मतानं निवडून द्यायचं आहे एवढी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करून थांबतो. जय हिंद जय महाराज. सर्वप्रथम सर्व बांधवा भगिनीचं माय भगिनीचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की आपण एक बहुसंख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आणि ह्या बहुसंख्येच्या जीवावरच आपले खासदार पुन्हा खासदार होणार आहेत यात काही शंका राहिलेली नाही आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या व्यासपीठ सर्व मंडळीचं सर्वांना मी एक बार जय महाराष्ट्र करतो आपल्याला सांगतो की आपल्याला खासदार कसा असावा आणि कशासाठी असावा ही देशाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायत आणि महानगरपालिका याची निवडणूक नाही आहे. आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या देशाची प्रगती कुठे चालले आणि या संकल्पामध्ये आपला मत कोणाला द्यायचं. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जो घटनेचा अधिकार आपल्याला दिला त्या अधिकाराचा म्हणजे पंतप्रधानाला जे मत आहे तेच माझ्या सर्वसामान्यांचा मताचा अधिकार आहे एवढा मोठा अधिकार आपण वयानं घालवता आपण कोणाला दिला पाहिजे याचे आपले सर्वांनी आजच्या डेटला आजच्या दिवसाला काळजी घेण्याची गरज आहे. आपण पाहतोय की आपला मावळा मावळचा मावळा कोण आहे तर श्रीरंगाप्पा चंदू बारणे यांचं कार्यसभे संसदेतलं काम काय आहे गेले 10 वर्षे सतत काम करणारे आपले अप्पा 94% हजेरी असणारे दिल्लीमध्ये
आपण बोलतो की हा 6 विधानसभा मतदारसंघाचा हा मतदारसंघसुद्धा एक मतदारसंघ काम करण्यासाठी माननीय आमदारांना आमदारांच्या बरोबर काम करणारे काही मंडळी आहेत त्यांना माहिती आहे की किती काट किती कसरत करायला लागते. हे तर 6 विधानसभा आहे. असे असताना सुद्धा 94% हजेरी लावून आपल्या भागातील सगळे प्रश्न आपले सातत्यानं आपल्या संसदेत मांडत असतात. आत्तापर्यंत आपण पहा की आगरी कोळी कराडी समाजाची ज्याच्यावरती अपार श्रद्धा आहे म्हणजे त्यांची आहे म्हणजे आपली नाही असं नाही. अशा एकविरेला 39 कोटी आप्पांनी वेगळा फंड आणून दिला. सारावून सगळा 5 वर्षाचा इतिहास पाहिला तर 18,938 रुपये हा केंद्राच्या माध्यमातून फंड आपल्या हा सगळ्या भागामध्ये आणला म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आणला आहे. आणि अशा खासदारासाठी आपण काय केलं पाहिजे आपणच विचार करायला हवा पाहिजे. आणि 18,000 कोटी असताना सुद्धा गेल्या 5 वर्षा किंवा 10 वर्षाच्या कालखंडामध्ये भ्रष्टाचाराचा ब्रसुद्धा आपल्या अंगावरती नाही लागला. असे मावळा आपल्याला भेटलाय आणि मावळचा मावळा आपल्याला पुन्हा आपल्या सर्वांचे प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा संसदेत पाठवायचा हे आपण सर्वांनी आज शपथ घेतली पाहिजे. आपण पाहत असाल की देश आपला कुठल्या प्रगतीत चाललाय. आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कसा आपसारखा इतर देशातला माणूस येतो म्हणजे तो कशासाठी येतोय आपल्या देशावरती हल्ला करून आपल्या देशावरती दहशत मानवांसाठी येतोय आणि स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार नाही करत असे व्यक्ती आपल्या बाजूच्या राष्ट्रामध्ये राहतात आणि आपल्या देशाची दहशत इतर देशात करावी या अनुषंगानं स्वतःचं बलिदान द्यायला तयार होतात. त्याला असं असताना आपण आपलं बहुमूल्य मत देण्यासाठी जर या बाहेर नाही निघलो तर आपल्या देशाच्या प्रगतीबद्दल बोलण्याचा आपला अधिकार राहणार नाही आहे. पण माझ्या सर्व माता भगिनींना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 13 तारखेला आपले श्रीरंगाप्पा चंदू बारणे यांना मत द्यायचं आहे. यांना मत म्हणजे माननीय प्रशांतदादा ठाकूर यांना मत आहे. प्रशांतदादाला मत म्हणजे या देशाचे DCM देवेंद्र फडणवीस यांना मत आहे. देवेंद्र फडणवीस यांना मत म्हणजे आपल्या अजितदादा पवार यांना मत आहे. आणि यांना मत आहे म्हणजे या देश या आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना मत आहे. आणि यांना मत म्हणजे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांना मत आहे. आणि मोदींना मत म्हणजे आपल्या भारताच्या विकासाला मत आहे. तर माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे आपण हे लक्षात ठेवून आपल्या देशाची प्रगती राष्ट्र पहिलं पाहिजे, नंतर आपलं राज्य पाहायला पाहिजे, नंतर गाव, नंतर आपलं शहर. ह्या सगळ्या संकल्पना आपण मनामध्ये ठेवून आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर येणाऱ्या 13 तारखेला 2 नंबरचं बटन आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणावरती आपण सर्वांनी मला आशा आहे, मला आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण सर्व धनुष्यबाणाला मदत देऊन आपण चंदू अप्पा बारणे यांना विजयी कराल एवढीच विनंती आपल्याला हात जोडून घेतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हम सभी आने वाले सोमवार के दिन इस चुनाव का इंतजार कर रहे हैं और इस चुनाव के माध्यम से देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को अब की बार और फिर एक बार ये हमारी प्रतिज्ञा है इसको पूरा करने के लिए हम सभी वोट करने वाले हैं. आज हम सभी खारघर से यहाँ तक आए, खारघर, कलम बोली, सब जगह पे जो बाइक रैली निकाली, मुझे लगता है सैकड़ों की संख्या में युवा उसमें शामिल हुए. आज महिलाएं इतनी बड़ी संख्या में है तो मुझे पूरा विश्वास है हमारे उम्मीदवार अप्पा बारणे जी की जीत यहां पर घोषित हो चुकी है. इसके लिए मैं आप सभी को धन्यवाद देना चाहता हूँ. यहाँ पर सारी महिलाएं बैठी है. देश के प्रधानमंत्री ने अगर सबसे ज़्यादा पिछले 10 सालों में किसी का सम्मान किया है तो महिलाओं का सम्मान किया है. अगर सबसे ज़्यादा किसी को मदद करने की कोशिश की है तो महिलाओं को मदद करने की कोशिश की है. और इसीलिए हमने देखा मोदी जी 2014 में प्रधानमंत्री बने, सबसे पहले उन्होंने हर एक घर में जनधन खाते खुलवाए. किसके किसके खाते खुल चुके हैं हाथ ऊपर कीजिए, किसके किसके खाते खुल चुके हैं. तो जनधन खाते खुले, जब कोविड आया तो कोविड के समय में हर एक महिला के खाते में 500-500 रुपये जमा किए. किसके किसके खाते में 500-500 रुपये जमा किए हाथ ऊपर कीजिए, 500-500 रुपया किसके किसके खाते में जमा किए. और हम सभी जानते हैं फिर उसी समय से
हर घर में हर रेशन कार्ड पर 5 किलो अनाज मुफ्त में देने की शुरुआत की। जर अतिथे कोणाला हिंदी समजत नसेल, 5-5 किलो धान्य कोणाकोणाला मिळते हात वरती करा। कोणाकोणाच्या घरामध्ये प्रत्येक रेशन कार्डावरती 5-5 किलो इथे मागे मिळत नाही का, मागच्या बाजूला मिळत नाही 5-5 किलो धान्य? आज या ठिकाणी जर आपल्यापैकी प्रत्येकाला 5-5 किलो धान्य बाळासाहेब म्हणाले त्याप्रमाणे जर मोफत मिळत आहे, याचा अर्थ असा आहे की मोदीजी खऱ्या अर्थानं देशातल्या सर्वसामान्य माणसासाठी काम करत आहे। आणि आज तरुण असू द्या, महिला असू द्या, शेतकरी असू द्या, या प्रत्येकासाठी कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या योजना या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सरकारने आणल्या। एक दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा आलाय आपल्याला या देशाचं सरकार निवडायचं आहे, आपले खासदार निवडायचे, आणि त्यामुळे 13 तारखेला सोमवारी पहिलं काम मतदान। हे मतदान करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हा। आप्पांची निशाणी धनुष्यबाण, या धनुष्यबाण निशाणीच्या समोरचं बटन दाबून आप्पांना प्रचंड बहुमतानं विजय करा, इतकीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्याच्या 13 तारखेला या मतदारसंघातलं मतदान होणार आहे आणि आता 3 दिवस फक्त प्रचाराला उरले आहेत। आज दुपारपासून कारगर या परिसरातून प्रचार रॅलीला सुरुवात केली आणि कामोटा असेल, खारगर असेल, कणबळी असेल या भागामध्ये नागरिकांना प्रत्यक्षपणे भेटावं म्हणून या प्रचार रॅलीचं आयोजन महायुतीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलं आणि प्रचंडपणे उत्साह या भागातील नागरिकांमध्ये आणि मतदारांमध्ये जाणवला। मी या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या विजयाचीच रॅली निघते। कार्यकर्त्यांनी प्रचंडपणे स्वागत माझं केलं, महिला त्यामध्ये मोठ्या संख्येने होता। तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या आयुष्यामध्ये मी कधी देखील विसरू शकणार नाही। देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना गेले 10 वर्षामध्ये या मतदारसंघातून काम करत असताना अनेक योजना मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी आणल्या। काल देशाचे दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा खालापूरच्या चौक या ठिकाणी झाली। हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी नागरिक उपस्थित होते आणि या मतदारसंघामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम गडकरींच्या माध्यमातून मी केलं। त्यामध्ये पनवेल ते JNPT ला जाणारा रस्ता असेल, कल्याण मुरबाड कर्जत आणि तो भीमाशंकरला जाणारा नवीन मार्ग असेल, या मार्गाला मोठा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आला। पुण्याच्या परिसरामध्ये देवरोड सेंट्रल पॉइंट ते बालेवाडीला पुढे चांदणी चौकात जाणाऱ्या मार्गामध्ये तो रस्त्याला मोठा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला। तळेगाव चाकण शिक्रापूर या मार्गावरती देखील केंद्र सरकारने निधी दिला आणि अशा पद्धतीने या राज्यातल्या या मतदारसंघामध्ये मोठा निधी देण्याचं काम केंद्रीय मंत्री सन्माननीय गडकरी साहेबांनी केलं। आपण पाहतो गेल्या 10 वर्षामध्ये या देशाचे प्रगतीमध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवरती भारताचं नाव उंचवण्याचं काम आणि भारतातील तमाम नागरिकांना योजनांच्या माध्यमातून दिलासा, सहकार्य आणि त्या योजनांचा लाभ देण्याचं काम केलेलं आहे। पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या देशातील गरीब माणसाला त्याच्या हक्काचं घर देण्याचं काम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। अमृत भारत योजनेच्या माध्यमातून महापालिका स्तरावरती, जिल्हा परिषद स्तरावरती मोठा निधी पोहोचवण्याचं काम देखील केंद्र सरकारने केले। केंद्र सरकारचा निधी थेट खरंतर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या माध्यमातून येतो आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तो निधी दिला जातो आणि म्हणून कदाचित सर्वसामान्य माणसाला केंद्र सरकारचा निधी किती येतो याचं माहिती नसेल,
परंतु या मतदारसंघामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास 2100 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारने दिला, केंद्र सरकारने राज्य सरकारकडे दिला. आणि आपण पाहिलं असेल विविध विकास कामाच्या माध्यमातून, स्वच्छताच्या माध्यमातून असेल, इतर योजनेच्या माध्यमातून असेल, महापालिका स्तरावरती मोठा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जातो. आपण पाहिलं असेल या देशामध्ये पहिला 22.5 किलोमीटरचा समुद्र पूल आपल्याच परिसरामध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उरणच्या परिसरातून मुंबईला जोडणारा पूल तयार करण्यात आला. आणि ते सर्व श्रेय देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांना जातं. या संपूर्ण भाग परिसरामध्ये आपण जात असताना किंवा विकास पाहत असताना पनवेल ते कर्जत रेल्वे मार्गाचं काम चालू आहे. भविष्यामध्ये कर्जत ते लोणावळा मार्ग जोडला जाईल. लोणावळा ते पुणे मार्गाला तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला राज्य सरकारने जवळपास 2500 कोटी रुपये दिले, तेवढेच पैसे केंद्र सरकारने 2500 कोटी रुपये दिले. आणि भविष्यातून आपण रेल्वेने प्रवास करत असताना या प्रवासांना सुविधा देण्याचं काम प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या माध्यमातून होतं. गोव्याला जाणारा महामार्ग तो आपल्या पनवेलपासून जातो. गेले अनेक वर्ष काँग्रेसच्या कालावधीपासून ते काम रखडलं होतं आणि त्याला गती देण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाने केलं. आज आपण पाहतो बरेच चाकरमानी कोकणात जाणारे नागरिक त्यांना देखील सुखाचा मार्ग, सुकर मार्ग त्या माध्यमातून करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. अनेक योजना आहेत, त्या योजना जर सांगितल्या तर त्याला कितीतरी वेळ लागेल. परंतु मी सांगतो की केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विकासाचे मुद्दे, विकासात्मक कामं गेल्या 65-65 वर्षामध्ये जी सर्वसामान्य माणसापर्यंत पोचली नव्हती ती पोचवण्याचं काम या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलं. 500 वर्षाचा राम मंदिराचा लढा, 500 वर्षाच्या या राम मंदिराच्या लढ्यामध्ये सर्वस्वी देशाचे पंतप्रधान यांनी या देशातील तमाम बांधवांना आज रामलल्लाचं दर्शन घेण्याचा मोठा योग देण्याचं काम केलेलं आहे. या देशातील जेवढी धार्मिक स्थळं आहे, मग आपण केदारनाथ असेल, बद्रीनाथ असेल, वाराणसी असेल किंवा अन्य देवालय असेल, या देवालयांचा सुधारणा आणि विकास करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. जो भाविक जातो त्या भाविकांना सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे. आणि आपण गेल्या 10 वर्षाचा जर विकासाचा रेपो पाहिलं जगाच्या पाठीवरती, या भारताच्या विकासाच्या जवळपास 11व्या स्थानामध्ये असणारा भारत देश आता तो 5व्या स्थानावरती आलेला आहे. पुढचा संकल्प आहे माननीय मोदीजींचा की तो 3र्या स्थानावरती आणायचा. आज अनेक जण विचारतात की आमच्या हाताला कामाच्या बाबतीमध्ये विचारतात. देशाच्या एकूणच प्रगतीमध्ये मोदीजींनी जे केले काम, जगाच्या पाठीवरती भारताची लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते आणि ती लोकसंख्या वाढत असताना या देशातल्या प्रत्येक नागरिकांना त्याचा रोजगार मिळाला पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याला पुरेसं अन्न मिळायला पाहिजे आणि त्याला निवारा देखील मिळाला पाहिजे, याची पुरेपूर जबाबदारी देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी घेतली. आणि या सरकारने संपूर्ण देशामध्ये जे काम केले ते काम भविष्यामध्ये गेल्या 65 वर्षामध्ये झालं नाही इतक्या मोठ्या प्रकारचं काम केले. राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं सरकार आलेले, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली एक राज्यामधील अतिशय चांगल्या प्रकारचं सुकर सरकार. या देशातल्या अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून अनेकांना अनेक वेळा शासनाच्या कार्यालयामध्ये जावं लागत होतं, अनेक दाखले घेण्यासाठी खेटा मारायला लागत होत्या. परंतु माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आणि शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केले. मग त्याच्यामध्ये जातीचे दाखले असतील, त्याचबरोबर शासनाच्या योजनेच्या माध्यमातून अनेक वेळा तहसील कार्यालय असतील, जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर कचेरी असेल, या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला जावं लागत होतं. आज तुम्हाला घर बसल्या या शासनाच्या कार्यालयातून सहजतेने हे दाखले उपलब्ध करून देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून झालेले आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम.
हे पहा, गेल्या अनेक वर्षाचा जर इतिहास पाहिला, काँग्रेसचं राज्य होतं, काँग्रेसचं सरकार होतं, देशामध्ये जातीय दंगे होत होते, जातीय सलोखा कुठल्या प्रकारचा राहत नव्हता. आज परिस्थिती बदलते. गेल्या 10 वर्षामधला देशाचा जर इतिहास आपण पाहिला, कुठल्याही प्रकारचे जातीय दंगे नाही. आपण देशाच्या सुरक्षा सीमा सुरक्षित राखण्याचं काम, या देशातल्या प्रत्येक नागरिक सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं प्रभावीपणे काम करते. जगाच्या पाठीवरती या भारताची मान उंचवण्याचं काम, भारताला एक वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा देण्याचं काम मान्य पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार करतं, याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान पाहिजे. एक कृतिशील सरकार, सर्वसामान्य माणसाचं सरकार, आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, गेल्या 10 वर्षामध्ये जी विकासात्मक कामं या देशामध्ये झाले त्या पुढच्या त्या गती देण्यासाठी आपल्याला येत्या 13 मेला महाविकास महायुतीचा उमेदवार म्हणून, एनडीएचा घटक पक्षाचा सहकारी म्हणून आपल्याला या मतदारसंघातून धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून मला देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी आपल्याला द्यावी. माझ्या गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जतसारख्या आदिवासी भागामध्ये आपण लाईट देण्याचं काम केलं, गरीब माणसाला त्या ठिकाणी रस्ते देण्याचं काम केलेलं, याच मतदारसंघामध्ये रेल्वेचं जाळं निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. अमृत भारत योजनेच्या माध्यमातून देशभरातले रेल्वे स्टेशन त्याला एअरपोर्टच्या पद्धतीने करण्याचं काम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक संकल्प केला, आणि त्याचाच एक भाग म्हणून या मतदारसंघातले रेल्वे स्टेशन आता सुधार आणि विस्तारित करण्याचं काम अमृत भारत योजनेच्या माध्यमातून घेतलेलं आहे. आपल्याच परिसरामध्ये होणारा नवीन एअरपोर्ट, त्या एअरपोर्टचं देखील काम प्रगतीपथावरती, आणि देशामध्ये सर्वाधिक मोठा एअरपोर्ट या परिसरामध्ये होतो आहे. मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जाते. अशा पद्धतीने आपल्या परिसरातील, आपल्या राज्यातील, आपल्या देशातील नागरिकांना वाहतुकीमध्ये सुविधा प्राप्त करावी या दृष्टिकोनातून रेल्वे असतील, रस्ते असतील, मेट्रो असतील, यासारख्या सुविधा देण्याचं काम या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाही, बोलण्यासारखं काही नाही, आणि टीकात्मक मुद्दे आणि टीकात्मक बोलून आपल्याला विचलित करण्याचं काम करतात. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये ब्रिटिशकालीन जुने असलेले अनेक कायदे, अनेक नियम बदलण्याचं काम केलेलं आहे. त्याचा एकमेव अर्थ की गरिबांना त्या कायद्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळण्याचं काम देखील होत आहे. आणि मोदीजींच्या या निर्णयाच्या बाबतीमध्ये मतदारामध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये एक गैरसमज पसरवण्याचं काम विरोधाकडून होते. या देशाची घटना बदलण्याच्या बाबतीमध्ये एक आवाज उठवला जातो. मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान आणि घटना दिली. हा देश 18 पकड जातीचा देश, त्या संविधानामध्ये बांधण्याचं काम आणि त्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब माणसाला, कष्टकरी माणसाला, सर्व जाती धर्मातील मंडळींना या माध्यमातून एक, या संविधानातून आपल्याला न्याय देण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. देशाचं संविधान कुणी देखील बदलू शकणार नाही. कोण देखील त्या राज्यस्थानी बसला, देशाच्या केंद्रस्थानी बसला, तरी देखील देशाचं संविधान कुणी बदलणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसामध्ये, सर्वसामान्य मतदारामध्ये गैरसमज पसरून देशामध्ये असंतोष पसरवण्याचं काम विरोधी पक्षाकडून होत आहे. आपण देखील जागृत व्हायला पाहिजे. येणारा काळ आपल्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा आहे, कारण जगाची जर परिस्थिती आपण पाहिली, त्या जगाच्या परिस्थितीमध्ये भारत देश एक बलवान देश होतो आहे, भारत देश एक आर्थिक सत्ता होतो आहे, आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या भारतामध्ये, पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये आपल्याला एनडीएचं, महायुतीचं सरकार आपल्याला निर्माण करायचं, आणि त्या अनुषंगानं या महायुतीचा घटक या नात्यानं या आपल्या मतदारसंघातून, मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, रासप, मनसे, जे राजसाहेब ठाकरे यांनी देखील केंद्रीय नेतृत्वावरती विश्वास ठेवून पाठिंबा दिला आहे.
अनेक घटक पक्ष आपल्याबरोबर काम करतात, अनेक घटक पक्ष आपल्याबरोबर आहेत, ज्याच्या नावाचा उल्लेख कदाचित माझ्याकडून राहिला गेला असेल, परंतु त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन या देशाच्या राजकारणामध्ये एक सकारात्मक विचार करून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पुढं जायचं। माननीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश एक सक्षम होतोय, आणि त्या सक्षमतेला, त्या विकासाला येणाऱ्या 13 मेला आपल्याला मतदान करायचंय। माझी खून येईन धनुष्यबाण, धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपण सर्वांनी येत्या 13 मेला माझ्यावरती विश्वास टाकून पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्याची विनंती मी या ठिकाणी करतो। तुमचा प्रतिनिधी म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये 543 जे खासदार निवडून जातात, त्या 543 मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना सातत्यानं पहिल्या क्रमांकावर किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिले, सातत्यानं तुमचा आवाज देशाच्या लोकसभेमध्ये उठवण्याचं काम, तुमचा आवाज त्या ठिकाणी बलवान करण्याचं काम मी सातत्याने केलेलं आहे। ही निवडणूक महापालिकेची नाही, ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही, आपल्या स्थानिक विकासाच्या बाबतीमध्ये आपण नक्कीच त्या बाबतीमध्ये एकत्रपणे आपण विचार करू, परंतु देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असलेली निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे। आपला प्रतिनिधी केंद्रामध्ये निवडण्याच्या संदर्भामध्ये या देशाची सत्ता बलवान करण्याचं काम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या 13 मेला तुमचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये मला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पाठवा अशा प्रकारची विनंती करतो। 2 नंबरला माझा निशाणी आणि माझं नाव आहे, आपण सर्वांनी पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास टाका अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।